Sarwana Jai Ji Zong Jai Shivai. Maya Poho, jawapas 370 varshanantar, aaj kuni tari kuni tari, ya samajacha doyat, ek suryacha ugavta kiran, ya dikhani jagavlaya. Ani tu kuni jagavlaya? Kuni jagavlaya, sagayani sagav? Sanmanya Manoj Dada Jarange Patil. एक साधा अपुला मनुष्य मित्र हो 24 तारखेला आपला अंतिम निर्णय ठरलेला आहे आणि मी सांगितलं होतं की 24 तारखेपर्यंत कुठे जास्त सभा घेणार नाही काही बोलणार नाही कारण सन्माननीय मनोज दादा जरांगे यांनी सांगितलंय की समाजात तेढ निर्माण होईल असं आपल्याला काही करायचं नाही शांततेच्या मार्गाने चालू असलेले आंदोलनाला गालबोट लागेल असं आपल्याला काही करायचं नाही म्हणून आम्ही शांत होतो आणि येणारही नव्हतं पण मात्र मागच्या काही 4-2 दिवसापासून 8-10 दिवसापासून बघतोय की सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी लढतात 5 महिने झाले घरदार लेकरं बाळांना इवलेवले त्यांचे पोरं आहे त्यांना सोडून येते त्या ठिकाणी समाजासाठी वारी करतात 5 महिने झाले त्यांनी घराचं दार सुद्धा बघितलेलं नाही आणि असं करत असताना समाजासाठी एखादा व्यक्ती लढत असताना निस्वार्थपणे लढत असताना समाजाने निवडून दिलेले गाढू त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी घरात घुसून बसलेले आहेत आणि या ठिकाणी एकटा मौला विरोधकांना तोंड देतोय आणि विरोधक कोण आहे मित्र लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहे ते जरी दुसऱ्या समाजाचे असले ते जरी दुसऱ्या समाजाचे लोकप्रतिनिधी असले मात्र आपल्या समाजासाठी या मराठा समाजासाठी ज्या मराठा समाजानं ज्या मराठा वंशवळानं या ठिकाणी या महाराष्ट्राला या देशाला दाखवून दिलं की मराठा काय आहे स्वराज्य काय आहे स्वतंत्र काय आहे त्या मराठा समाजाची आज परिस्थिती खालावलेली आहे त्या मराठा समाजाच्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी आज दारोदार भटकावं लागतंय त्या मराठा समाजाच्या लेकराला शाळेत शिक्षण घेण्यासाठी त्याच्या बापाला साल धरावे लागतंय आपल्या जमिनी विकाव्या लागतायत पोरगा नोकरीला लागावा कॉलेजमध्ये 20 लाख रुपये भरावून जमीन विकावी लागतीये त्या मराठा समाजासाठी एक गरीबाचं पोरग शेतकऱ्याचं पोरग उभं राहतंय आणि कसं उभं राहतंय माय बापो शांततेच्या मार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जे मागासलेले आहेत जे वंचित आहेत त्यांना सुद्धा बरोबरी आणायचं या ठिकाणी या संविधानाच्या मार्गानं आणि सगळ्याला समान न्याय द्यायचा मात्र या ठिकाणी समाजाला अन्याय होतोय एकीकडे 20-20-30-30 लाख रुपये MBBS इंजिनिअरिंग साठी लागतात आणि दुसरीकडे 2100 रुपये 2200 रुपये मध्ये इंजिनिअरिंग MBBS होते ही कुठली समानता ही समानता आहे का हे तपासणं अत्यंत गरजेचं असताना राजकीय पुढारी मात्र याच्यावर बोलत नसताना एक शेतकऱ्याचा गरीब पोरग शांततेच्या मार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गानं त्या ठिकाणी आंदोलन उपोषण करतो एक मराठ्याचा पोरग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन उपोषण करत होत त्या मराठ्यांच्या पोरावर त्या ठिकाणी त्या मायबापांवर मराठा समाजाच्या त्या अवयस्क नागरिकांवर त्या ठिकाणी लाठीचार लाठीचार झाला आमच्या आई बहिणींचे डोके फोडण्यात आले त्यांच्या डोक्यांचं एक लाल रक्त या स्वराज्याच्या मातीत मिसळण्यात आलं अरे ही ती स्वराज्याची माती होती या मातीला वाचवण्यासाठी या मातीचा एक एक कण एक एक पाऊल जिंकण्यासाठी वाचवण्यासाठी मुघलाच्या तावडीतून सोडवण्यासाठी माझा मावळा धारा तीर्थ झाला त्या स्वराज्याच्या मातीमध्ये आज 370 वर्षानंतर पुन्हा त्याच मराठ्याच्या जातीवर त्यांच्याच आई बहिणींवर त्यांच्या डोक्यामध्ये लट्या कट्या टाकून त्यांचा रक्त पुन्हा या स्वराज्याच्या मातीत सांडण्यात येत अशा वेळी या समाजानं मोठे केलेले हे बालगुंड घरात त्या ठिकाणी शकुट घालून बसतात आणि अशा वेळी एक शेतकऱ्याचा पोरगा या लावारिस समाजाचं नेतृत्व हातात घेत
भला मोठा एक लढा जनसामान्यांच्या माध्यमातून उभा करतो आणि त्या सन्माननीय मनोज तरंगे पाटलांवर निवडून दिलेले हे भिकार छोटे कुत्रे या ठिकाणी अक्षरशः तुटून पडलेले आहेत. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा मी या गावामध्ये आलोय. मी हे दाखवायला आलोय मित्रांनो की सन्माननीय मनोज तरंगे एकटे नाही आहेत. इथं सगळे तरंगे या ठिकाणी बसलेले आहेत. आणि लक्षात ठेवा आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलंय त्याच पद्धतीने आम्ही लढतोय. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा गरिबी कावा सुद्धा माहिती आहे पण शांत आहे कारण संविधान आम्ही बांधलेलं आहे. संविधान सांगत की संविधानासमोर सगळे समान आहे. अरे कसे समान आहे आजची वस्तुस्थिती बघितलं मित्र. मी एक सरपंच आहे माझ्या गावामध्ये. मागच्या कित्येक वर्षापासून कुडामध्ये पत्रामध्ये लोक राहत आहेत. ते माझ्याकडे येतात माझ्याकडे काहीतरी अक्षरचं किरण त्यांना दिसतात आणि साहेब साहेब करत वयस्कर लोक 60-70 वर्षाचे येतात आणि साहेब बिलकुला नाव घ्या साहेब बाथरूम मध्ये नाव घ्या साहेब विहिरीमध्ये नाव घ्या. बऱ्याच वेळेस नाव गेलं बऱ्याच वेळेस 10-20 हजार दिले पण अजून सुद्धा नाव आले नाही. अक्षरशः भीक मागताना ते दिसतात. आणि जो मतदार त्या खुर्चीवर एखाद्या माणसाला घेऊन बसवतो तो मतदार त्या ठिकाणी त्या निवडून आलेल्या प्रतिनिधीला अक्षरशः भीक मागतो. हे जेव्हा बघतो ना मित्र हो एक बाप आपल्या पोरीला शिकवू शकत नाही का तर त्याची परिस्थिती नाही. 2 एकर त्याची जमीन आहे आणि त्याच्या आजोबाकडे 50 एकर जमीन होती मात्र दुष्काळामुळं आर्थिक परिस्थितीमुळं जमिनीचे वाटे झाले. पोरीच्या लग्नासाठी बहिणीच्या लग्नासाठी जमिनी विकल्या गेल्या आणि अक्षरशः 2-2 एकरवर 3-3, 4-4 एकरवर समान घेऊन फेकलाय. आज ते घरात 2 मुलं असतील तर एकाच मुलाला चांगलं शिकवतात शिकवतात की नाही. दोघांनाही मुंबई पुण्याला पाठवतात का नाही. दादा शिकतोय नाहीतर लहाना शिकतोय म्हणून मोठ्याला किंवा लहान्याला घरी ठेवतात मुलीला शिकू देत नाही. ही वस्तुस्थिती असताना हे संविधान या ठिकाणी आम्हाला एक लेवल शिकवतो. हे संविधान या ठिकाणी आम्हाला समानता शिकवतोय. म्हणून या संविधानावर आज आम्हाला प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे. तुम्ही जर कामचं जगणं मान्य करणार नसाल तुम्ही जर कामचं हक्क मान्य करणार नसाल आम्ही सुद्धा जिवंत जीव आहे. आमचं सुद्धा मतदान आहे. आम्ही सुद्धा या पृथ्वीतलावर राहतो. आम्ही सुद्धा या संविधानाचे या देशाचा भाग आहोत. आम्ही सुद्धा या महाराष्ट्राचा भाग आहोत. आमचं सुद्धा एकच मतदान आहे आणि आमचं सुद्धा मतदान तुम्ही निवडून आले आणि तुम्ही जर का आमचं जगणं मान्य करणार नसाल तर आम्ही तुम्हाला मान्य करणार नाही. तुम्हाला निवडून दिलं तुमच्या मागे पळालो तुमचे झेंडे घेतले तुमच्या चकऱ्या उचलला तुम्हाला प्यायला पाणी आणून दिलं तुमच्यासाठी खुर्च्या टाकल्या आणि आज आमच्यावर आली तर तुम्ही पळून गेले. अक्षरशः मुंबईमध्ये जाऊन बसले एकटा त्या ठिकाणी सन्माननीय वाघ या ठिकाणी मनोज दादा तरंगे लढतायत आणि अशा वेळी काही फेकरांनी अत्यंत खालच्या भाषेमध्ये सन्माननीय मनोज तरंगे पाटील यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली आहे आणि म्हणून ती चेतावणी देण्यासाठी आज आम्ही थांबला. आणि इथं हे सांगण्यासाठी इथं आलो आहे की मनोज दादा जरा काही एकटे नाही आहेत. त्यांच्या आदेशाची या ठिकाणी वाट पाहतोय. तुम्हाला सरसपट करायला या ठिकाणी आम्हाला वेळ लागणार नाही. अत्यंत खालच्या भाषेमध्ये तुम्ही आमचं टीका करताय. तो छगन म्हणतो तुझी सरपंच होण्याची लायकी नाही. मी मी महापौर झालो मी आमदार झालो मी उपमुख्यमंत्री झालो. अरे काय केलंस तू महापौर काय केलंस तू आमदार खासदार उपमुख्यमंत्री होऊन हा एकटा सरपंच न झालेला माणूस या एका माणसाच्या शब्दावर आज हजारो सरपंच राजीनामे देऊ शकतात हजारो आमदार खासदारच्या प्रत्येका शब्दावर पाठवू शकतो. ही ताकद आमच्या राज्याची आहे आणि 370 वर्षानंतर पुन्हा एकदा या मराठा समाजामध्ये एक मराठा मधला मराठा असा जन्माला आलाय की तो तुम्हाला सगळ्यांना पूर्ण उरू शकतो. आणि म्हणून आमच्या नात्याला लागू नका. आम्ही शांत आहोत. शांततेची लढाई जिंकायची आहे म्हणून आम्ही शांत आहोत. आणि आमचं काय चुकलंय आम्ही काय असं तुमच्या पोटावर शक्तीवर पाय दिलाय का तुम्ही एवढा असं वळवळ करताय. सन्माननीय दादा पहिल्यापासून सांगताय की आम्हाला ओबीसी समाजाचा काही विरोध नाही आम्हाला मुस्लिम समाजाचा काही विरोध नाही. आम्ही गावाखेड्यामध्ये घराला घर आमचं दाराला दार आहे एकत्रपणे राहतोय वागतोय आम्ही बऱ्याच वर्षापासून आणि आता हे यांचे प्रतिनिधी खवळले आहेत.
याला माहिती आहे आता जर का आपण बोललो नाही तर आपण पुन्हा निवडून येत नाही मित्रांनो या मराठा समाजाचे आमदार खासदार घर घुसून बसले का बोलत नाहीये माहिती आहे का यांना त्या ओबीसी समाजाचं या ठिकाणी मतदान घ्यायचं बिचारा समाजाची त्यात काही चुकी नाहीये त्या समाजाचं त्याला मतदान घ्यायचंय मराठा समाज हा सोपा आहे एखादा मंत्री आमदार खासदाराला खांद्यावर हात टिका हात ठेवला की झाला होतेपणा दिला की आपण भळवळून जातो मात्र ते संघटन करतात त्यांचं संघटन आहे मित्र मी मागच्या एक वर्षापासून शासकीय प्रक्रियेमध्ये काम करतोय मी जवळून बघितलंय आणि म्हणून हे आंदोलनाचं शस्त्र मी हातात घेत असतो एखादा मराठी अधिकारी जरी असला मला एक दोन मराठी अधिकाऱ्यांचे फोन आले आणि सांगितलं की यांची लॉबी आहे ऑफिसमध्ये हे आम्हाला त्रास देतात वरचा जरके अधिकारी असला तरी सुद्धा खालचे अधिकारी त्यांना त्रास देतात मी त्यांच्यावर वाईट टीका टिप्पणी करत नाही मित्र पण तुम्ही आमच्या शेपटीवर पाय देताय ना आम्ही आमचा हक्क मागतोय आम्ही मागासलेलो आहोत की नाही हे सरकार ठरवेल सरकार दरबारी आमची मागणी आहे सरकारने आमचे प्रमाणपत्र शोधावे आम्हाला आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही संवैधानिक पद्धतीने आंदोलन करतोय ना उपोषण करतोय ते तुम्ही दाबण्याचा दडपण्याचा प्रयत्न केला पण त्यात तुम्हाला यश मिळालं नाही मात्र या ठिकाणी इतर समाजाचे जे प्रतिनिधी आहे ते सन्माननीय मनोज दादा जरांगे यांना अत्यंत खालच्या भाषेमध्ये बोलतात मित्र हो माय बापो तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की 150 वर्षानंतर या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या ठिकाणी आज कुठेतरी तुम्ही सामुदायिक शहाणपणाचं दर्शन घडवताय आणि हा इतिहास आहे भारताचा ज्या ज्या वेळी समाजाला संघर्षातून जावं लागतं त्या त्यावेळी हे सगळे भेकड माकड बाजूला होता आणि समाज रस्त्यावर उतरतो त्याचप्रमाणे आता सुद्धा पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला अंगावरची कात टाकून या रस्त्यावर उतरावं लागणार आहे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आपल्या आरक्षणाची लढाई आहे आपल्याला जर का आरक्षण मिळालं तर आपला लेकरू शाळेत जाईल मित्र आपला लेकरू शिक्षण घेईल आरक्षणाचा फायदा एक जण घेतो तो त्याचा मुलगा डॉक्टर होतो तो पुन्हा आरक्षणाचा फायदा घेतो त्याच्या मुलाला कलेक्टर करतो तो पुन्हा आरक्षणाचा फायदा घेतो चांगला इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं शिक्षण चांगल्या सुखसुविधाच्या जोरावर पुन्हा त्यांच्या मुलाबाळांना लेकरांना फिरण फिरण नोकरीला लावतो आपण काय करतोय आपले पोरं गल्ली गल्ली गावागावात हिंडतायत आपल्या पोरांना नोकऱ्या नाही नोकऱ्या नाहीत सरकारी कार्यालय सरकारी दफ्तर मध्ये नोकऱ्या नाही असं म्हणून चालणार नाही आरक्षण हे शिक्षणासाठी आहे मित्र आणि मी तरी मागणी करतो की आम्हाला राजकीय आरक्षण नकोय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी राजकीय आरक्षण आमचं काढून घ्यावं आणि आमच्या लेकरांना शिकण्यासाठी आमच्या गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या भविष्यासाठी आम्हाला फक्त शैक्षणिक आरक्षण द्यावं राजकीय आरक्षण नकोय मराठ्यांना तुम्ही मध्ये आलोय म्हणून काय राजकीय ओबीसी म्हणून आम्हाला उभं राहायचं नाहीये खरं राजकीय आरक्षण चांगलं काम करणाऱ्या नेत्याला चांगलं काम करणाऱ्या कर्तृत्ववान कार्यकर्त्यालाच मिळायला पाहिजे त्यालाच त्या ठिकाणी संधी भेटायला पाहिजे असं जनतेला समाजाला रस्त्यावर उतरण्याचं काम या ठिकाणी पडणार नाही मित्र आणि म्हणून फक्त शिक्षणाचं आरक्षण करूया आमचा भाऊ शिकतोय त्याला 22 लाख रुपये एमबीबीएस साठी त्या ठिकाणी खर्च करावे लागतायत तो हुशार आहे अतिशय हुशार आहे कबाड कष्ट करून रोजाने जाऊन आईनं बापानं त्याला ट्युशन लावून शिकवलं 22 लाख रुपये भरायचं कुठून 4 एकर जमीन आहे दोघं भाऊ आहे पण 2 एकर विकायची 11 लाख रुपये एकर सध्या आहे 2 एकर विकायची आणि त्याला एमबीबीएस ला ऍडमिशन करून द्यायची अशी परिस्थिती मित्र या ठिकाणी आज झालेली आहे आणि अशा वेळी आपण आरक्षण मागतोय तर ते शिक्षणासाठी मागतोय कारण ओबीसी समाजामध्ये कुंभी म्हणून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तेच 22 लाखाचं आरक्षण मित्र तेच 22 लाखाचं शिक्षण आपल्याला 2200 रुपयामध्ये मिळणार आहे मित्र ही कमाल आहे ही जादू आहे आणि शिक्षणासाठी आपण मागतोय शिक्षणासाठी आपण आरक्षण मागतोय आणि शिक्षणासाठी आपण रस्त्यावर आलोय आणि शिक्षणासाठी आपण रस्त्यावर आलोय हे त्या लोकांना कळलंय त्या लोकांना कळलंय की हा समाज जर का शिकला त्या समाजाचे लेकर वाला जर का मोठे झाले तर आपले झेंडे कोण घेणार आपल्या चकाया कोण उचलणार आपल्या मागे कोण पळणार आपल्या रॅल्यामध्ये मोटरसायकली घेऊन कोण येणार हे त्यांना कळलंय म्हणून ते घरात घुसून बसले
त्यांना माहिती आहे की 188 आपण आमदार आहोत सगळ्या आमदारांनी ठरवलं तर एका झटक्यात आरक्षण आणता येतं जसं की केंद्राने ईसीबीसी आरक्षण राहतो रात लागू केलं 10% तसं सगळ्या नेत्यांनी ठरवलं तर एका मिनिटात या ठिकाणी आरक्षण आणता येतं संसद बंद पाडता येतं महाराष्ट्र विस्कळीत करता येतो पण नाही मित्र याचं रक्त पांढरं झालंय यांना कळलंय यांना खुर्चीचा डाग लागलाय आणि यांना माहिती आहे मराठ्यांना जर का आरक्षण मिळालं तर आपल्या मागे फिरणार कोणी नाही मित्र त्याच कारण असं आहे सगळे जे कॉलेज आहेत कॉलेज आपण बघता शिल्लोड मध्ये एक मोठं कॉलेज बांधकाम सुरू आहे करोडो रुपये खर्च शासन त्या कॉलेजवर करतोय आणि ते कॉलेज कोणाचं तर 70% मंत्री 70% त्यांचं ते कॉलेज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमदार खासदार मंत्री असतात त्यांचे कॉलेज आहे आणि या कॉलेज मध्ये ते आपल्या समाजाच्या पोराकडून डोनेशन घेतात मित्र डोनेशन MBBS MSc BSc करायचं BSc अग्री करायचं तर 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये त्या ठिकाणी ते डोनेशन घेत आहे मात्र संविधानाने कचोटी बांधून दिली आहे की SC ST OBC यांच्याकडनं पैसे घेण्यात येणार नाही यांना सवलत दिली गेली आणि मग ते 22 लाखाच्या ऐवजी 2200 रुपये भरणार आणि त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणार आमचं काय चुकलंय मराठा समाजात जन्म घेतला ही चुकी झाली आहे का आमची आणि आमच्या आमच्या त्या ठिकाणी पुढाऱ्यांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी असं तर केलं नाही ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं तर केलं नाही ना भेदभाव केला नाही ना वस्तुस्थिती परिस्थिती बघून त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केले कार्य हातात घेतलं म्हणून ते महान झाले पण मित्र हो या ठिकाणी आपल्याला हरून पडण्याचा डाव या ठिकाणी आपलेच माणसं करतायत आणि आपलेच माणसं आपल्याला आडवे येत आहेत आणि म्हणून ज्यावेळेस आपण गाव बंदी केली ना त्यावेळेस त्या ठिकाणी मुंबईला जाऊन बसलो मुंबईला जाऊन तोंड लपवायला त्या ठिकाणी लागलो या ठिकाणी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो माय बाबा हो ती अशीच ऊर्जा या ठिकाणी आपण पेटवून ठेवायची आहे कारण आरक्षण मिळवणं हे आता आपल्या हातात आहे हे समाजाच्या हातात आहे 24 तारखेला जर का सरकारने आरक्षण दिलं नाही 17 तारखेला सराठीमध्ये त्याच्यावर निर्णय होणार आहे 24 तारखेनंतर सुद्धा काय करायचं हे सन्माननीय मनोज जरांगे पटेल यांनी आपल्याला सांगितलेलं जरी आपण आक्रमकता करू शकत नाही जरी आपण आक्रमक होऊ शकत नाही जरी आपण कायदा हातात घेऊ शकत नाही जर का कायदाच आम्हाला आमचं अस्तित्व मान्य करत नसेल तर आम्ही कायदा का मान्य करायचा हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी मी उपस्थित करतो सन्माननीय पोलीस बाबा ऐकत असतील बघत असतील किंवा उद्या बघतील तरी त्यांना सांगतो ही मराठ्यांची जात आहे मराठ्यांनी या महाराष्ट्रासाठी या देशासाठी खूप खस्ता खाल्लाय एक नाही दोन नाही तब्बल 40 दिवस माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी हात तोडले पाय तोडले कान तोडले डोळे काढले जीभ काढली गर्दन छापली तरी सुद्धा या समाजासाठी छत्रपती संभाजी महाराज मागे हटले नाहीत आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो सन्माननीय मनोज दादा जरांगेने आमची ही जर का शेवटची जर का लढाई असेल तर ती अशी लढू की इतिहासात त्या लढाईची नोंद होईल आणि मराठ्यांना आरक्षण मिळेल हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा जोडून विनंती करतो की आपण असंच सन्माननीय मनोज दादा जरांगे यांच्या पाठीमागे उभं बाहेर या बोगुलाची सर्व समारोप टीम यांना विनंती आपण समोर यावं सुरे दादा ताळे का ही झोपण्याची बसण्याची टीव्ही बघण्याची बातमी बघण्याची वेळ नाही मित्र होईल लढण्याची वेळ आपल्या पिढीमध्ये देवाने देवदूत आपल्यासाठी पाठवलाय जो अख्खा दिवस रात्र आपल्यासाठी लढतोय आणि मग तुमच्या लेकरांची लढाई आहे तुमच्या भविष्याची लढाई आहे उद्या ही लढाई लढत असताना खांद्याला खांदा लावून सन्माननीय मनोज दादा पटेल यांच्या सोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून सगळ्यांनी जागा व्हावं आणि 24 तारखेला जर का या मराठा समाजाच्या बाळगुंडांनी हरामखोरांनी आपल्या जीवावर खाऊन मोठं होऊन आपल्याशी जर का दगाफटका केला आणि मराठा समाजाला जर का आरक्षण दिलं नाही तर याची वाट त्यांच्या घरात घुसून या ठिकाणी आपल्याला लावायची आहे ती गाठ मनाशी बांधून ठेवा मुंबईमध्ये या ठिकाणी आक्रमण आपल्याला चाल त्या ठिकाणी करायचे आपल्याला तोडफोड करायची नाहीये कायदा आहे त्यांच्याकडं CRPF आणणार केंद्राची मदत घेणार अटक करणार
आणि म्हणून शांततेच्या मार्गाने आपल्याला सन्मान्य मनोज दादाजी सांगितलं पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मंत्रालय बघायला जायचं. कोण कोण येणार मंत्रालय बघायला? सगळ्यांनी यायचं. मंत्रालय बघायला सर्टिफिकेट मिळालं पाहिजे आपल्या घरा कुंभी प्रमाणपत्राचं आणि सांगायचं हे सर्टिफिकेट आम्ही मंत्रालय बघायला गेलतो म्हणून आम्हाला मिळालं होतं. की आता आपल्या लेकरांना व्हॉट्सअप वरून पिढ्यान पिढ्या चालू राहणार आहे. मित्र सर्वांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, अस्तित्वाची लढाई लक्षात घ्या. परत एकदा सांगतो हलक्यात घेऊ नका. कोणी सांगताय कोणी चर्चा करताय म्हणून नाही मित्र, अस्तित्वाची लढाई आहे. कुंभी प्रमाणपत्र मिळत आहे, 34 लाख लोकांना कुंभी प्रमाणपत्र मिळाले आहेत. आतापर्यंत का मिळाले नाहीत? सुरुवातीला 10 दिवसात 5,000 मिळाले फक्त आणि आज 3-3.5 महिन्यानंतर 34 लाख मिळाले आहेत. विचार करा अजून किती यांनी गुणाखाली दाबून ठेवले असतील. आणि म्हणून हे कुंभी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर 22 लाखाचं शिक्षण 22,000 मिळाल्या लक्षात ठेवा. आणि शिक्षण शिक्षण ही एकमेव अशी गोष्ट आहे बाबा जी तुमचं आमचं आयुष्य बदलू शकते. कुठलाही राजकीय पुढारी कुठलाही राजकीय नेता कुठलाही पक्षाचा कार्यकर्ता तुमचं आयुष्य तुमचं भविष्य बदलू शकणार नाही. तर तुमच्या लेकरांना घेतलेलं शिक्षण तुमच्या पिढ्या पिढ्या बदलू शकतं लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमच्या लेकराची तुमच्या भविष्याची तुमच्या पिढ्या पिढ्याची लढाई आहे. या लढाईत सर्वांनी घ्यायचं आहे.